महाराष्ट्रातील प्रवाशांच्या सेवेसाठी महामंडळ नेहमी सज्ज असते. यासाठी महामंडळाने स्वतःचा विस्तृत बसेसचा ताफा तसेच पायाभूत सुविधा तयार केल्या आहेत. तर या संदर्भातील प्रश्न तुमच्या मनात देखील निर्माण होत असतील की महामंडळाकडे किती बसेस आहेत, किती डेपो आणि बसस्थानके आहेत, तसेच किती कर्मचारी कार्यरत आहेत. यासारख्या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला या व्हिडिओतून देण्याचा प्रयत्न करेल. प्रवाशांच्या सेवेसाठी महामंडळात अंदाजे 15,500 बसेस आहेत. हा आकडा पुढे जाऊन वाढू शकतो कारण महामंडळात येणाऱ्या काळात 5,000 इलेक्ट्रिक बसेस, 2,000 डिझेल बसेस, 150 एअरकनी बसेस, 50 स्लीपर बसेस यांचा समावेश होणार आहे. यातील काही बसेस दाखलही झाल्या आहेत. यासाठी महामंडळात 250 डेपो आहेत. इथून या बसेस मार्गस्थ होतात. मेंटेनन्सची कामे देखील येथेच केले जातात. प्रवाशांच्या निवाऱ्यासाठी महामंडळाकडे 609 मोठी बसस्थानके आहेत आणि यासाठी 3,374 लहान बसस्थानके देखील आहेत. ही सर्व महामंडळाच्या 32 विभागात वाटलेली आहेत. या सर्व विभागात जवळपास 1,02,000 कर्मचारी कार्यरत आहेत. तसेच नवीन बसेसच्या बांधणीसाठी महामंडळाकडे 3 कार्यशाळा आहेत आणि 9 टायर रिट्रेडिंग प्लांट देखील उपलब्ध आहेत. ही महामंडळाबद्दल काही ठराविक माहिती होती. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक बटन दाबायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. याचबरोबर मी आपल्या सर्वांचा निरोप घेतो. धन्यवाद.